नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी विषय इतिहास सविनय कायदेभंग चळवळ तर सोलापूरचा सत्याग्रह करून जनतेने कशा प्रकारे सविनय कायदेभंग केला याविषयी आज आपण माहिती पाहणार आहोत. 6 मे 1930 रोजी गिरणी कामगारांनी कलेक्टर कचेरीवर प्रचंड असा मोर्चा काढला. त्या ठिकाणी जनता ही त्या कलेक्टर कचेरीवर हल्ला करेल काय अशी त्या कलेक्टरला भीती वाटली आणि मग त्यांनी हा मोर्चा दडपण्यासाठी त्या ठिकाणी या सत्याग्रहीवर गोळीबार करण्याचा आदेश दिला. त्यामध्ये अनेक सत्याग्रही हे ठार झाले. शंकर शिवधरे यांचा सुद्धा या गोळीबारामध्ये मृत्यू झाला. त्यामुळे जनता चिडली. मग त्यांनी पोलीस स्टेशन, रेल्वे स्टेशन, न्यायालय, म्युनिसिपल ऑफिस यांच्यावर हल्ला चढवला. इंग्रज सरकारने मार्शल लॉ हा कायदा लागू करून हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला. त्या ठिकाणी या आंदोलनाचे जे आघाडीचे नेते होते मल्लप्पा धनशेट्टी, श्रीकृष्ण सारडा, कुर्बान हुसेन, जगन्नाथ शिंदे यांना इंग्रज सरकारने हे आंदोलन दडपल्यानंतर फासावर लटकवले. अशा प्रकारे हा सोलापूरचा सत्याग्रह इतिहासामध्ये प्रसिद्ध आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, सोलापूर या ठिकाणी कोणी मोर्चा काढला होता? सोलापूर या ठिकाणी गिरणी कामगारांनी मोर्चा काढला. इंग्रज सरकारने सोलापूरचा सत्याग्रह दडपण्यासाठी कोणता कायदा लागू केला? इंग्रजांनी मार्शल लॉ हा कायदा लागू केला. छान. सोलापूरच्या आंदोलनानंतर कोणाकोणाला फासावर लटकवण्यात आले? मल्लप्पा धनशेट्टी, श्रीकृष्ण सारडा, कुर्बान हुसेन, जगन्नाथ शिंदे यांना फाशी देण्यात आली. छान. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.